विधान परिषदेच्या निवडणुकीवरून काँग्रेस आणि ठाकरे गटात जुंपली. परिषदेचे चारही उमेदवार ठाकरे गटानं जाहीर केले, यामुळे काँग्रेसचे नेते नाराज झालेत. नाना पटोले यांनी ठाकरेंकडे स्पष्ट मागणी केली, नाशिकमध्ये शिक्षक आणि कोकण पदवीधरचे उमेदवार मागे घ्या असा निरोप पटोलेंनी ठाकरेंकडे पाठवला आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले या सगळ्याबाबत काय म्हणतात पाहूया. ते लंडनमध्ये गेले, त्यावेळेस फोन केला, त्यावेळेस त्यांना म्हटलं की दोन जागा आम्ही लढतो, दोन जागा तुम्ही लढा. त्यांनी मला वाटलं कोण लढणार आहे तुमचे उमेदवार, तुम्ही त्यांना उमेदवारांची नावं सांगितली. नाशिकमधला उमेदवार जे आमचे गुळवे होते त्यांना त्यांनी बोलावून घेतलं आणि त्यांचं तिकीट देऊन त्याला उभं केलं. पण मूळ प्रश्न आहे की या मध्ये एकदा चर्चा करूनच, समजा पवारसाहेब असतील, आम्ही असतील, कम्युनिस्टवाले असतील, सगळ्याशी एकदा चर्चा करून हे केलं असतं तर ह्या चारही जागा जिंकणं आम्हाला सगळ्यांना सोपं झालं असतं. त्यांनी आता चारही जागा त्यांनी घोषित केल्यात. तर आता मी आज सकाळपासूनच त्यांना फोन लावत होतो, ते त्यांचं फोन ते सांगत होते त्यांचे ऑपरेटर की आमच्या ऑपरेटरला की साहेब तयार होत आहे, साहेब तयार होत आहे. ते काय माझ्याशी फोनवर काही त्यांचा संपर्क झाला नाही, त्यामुळे नेमकं त्यांच्या मनात काय ते भेटल्यावर त्यांच्याकडून कळेल. तुमच्या मनातले जे उमेदवार होते ते उमेदवार मग आता तुम्ही देणार का या विधान परिषदेला? नाही, आम्ही मुंबईत कोणी आम्ही उमेदवार दिलेला नाही आहे. त्याच्यामुळे मुंबईमध्ये त्यांनी सांगितलं की आम्हाला माहीत होतं की मुंबईत त्यांचा इंटरेस्ट राहतो जास्त, त्याच्यामुळे तो काही भाग नव्हता. पण आता परस्पर त्यांनी आता उमेदवार जाहीर केलेले आहेत. आम्ही सगळेजण महाविकास आघाडी म्हणूनच लढलो पाहिजे अशी भूमिका काँग्रेस पक्षाची आहे. दरम्यान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची ही संपूर्ण मुलाखत सरिता कौशिक यांनी घेतली. झिरो अवर मध्ये ही संपूर्ण मुलाखत पाहायला विसरू नका. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.